राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या 528 जागांसाठी परिचारिकांच्या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. भरती प्रक्रियेची अंतिम निवड यादी जाहीर होत असताना न्यायालयाकडून त्यास स्थगिती मिळाली. ही स्थगिती उठवण्यासाठी आरोग्य सेविका ग्रुपच्या वतीनं न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला असून उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी जो संघर्ष सुरू केला आहे त्याविषयीचा हा खास रिपोर्ट. राज्यात परिचारिकांची मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त आहेत. ही रिक्त पदं शासनानं तात्काळ भरावी यासाठी आरोग्य सेविका ग्रुपनं अनेकदा शासन दरबारी पाठपुरावा केला होता. ही पदं भरली जावीत अशी मागणी आरोग्य सेविका ग्रुपच्या वतीनं करण्यात येत होती. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अधिपरिचारिका या पदभरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या महापरीक्षा पोर्टलवरती प्रथमच ऑनलाईन दिनांक 31 मार्च 2018 दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये 1528 जागांचा समावेश होता. उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची कागदपत्र पडताळणी 13 ऑगस्ट 2018 ते 25 ऑगस्ट 2018 पर्यंत करण्यात आली होती. परंतु अंतिम निवड प्रक्रिया यादी जाहीर होत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं 31 ऑगस्ट 2018 या स्थगिती दिली. न्यायालयाच्या स्थगिती देण्याच्या आदेशामुळे नर्सिंग विद्यार्थी उमेदवारांचं नुकसान होत असून आरोग्य सेवेवरतीही याचा परिणाम जाणवतोय. त्यामुळे ही स्थगिती उठवावी अशी मागणी आरोग्य सेविका ग्रुप महाराष्ट्राच्या वतीनं करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी राज्यभरातील सर्व उमेदवारांना एकत्र करत मुंबई इथे संकल्प शिबिर घेतलं. या संकल्प शिबिरात सर्व उमेदवारांना दिलासा देत त्यांच्या न्याय मागण्यासाठी लढा देण्याची भूमिका मांडली आणि बोलण्याचं काम जे आहे त्याचे आरोग्य सेविका ग्रुपने पहिलं पाऊल उचललंय. याच्या नंतर तुम्हाला वाटत असेल का चार लोक पाऊल उचलतील आणि आपलं काम होऊन जाईल असं काही होत नाही. येणाऱ्या मागच्या मी 2 वर्षापासून आम्ही ह्या ग्रुपमध्ये काम करतोय. 2 वर्षापासून एक बघतोय कोणीही पुढे यायला कोणत्याही बाबतीत तयार नाही. परीक्षा घ्या म्हणायला ग्रुपने सगळ्यात पहिलं पाऊल उचललं की महाराष्ट्र शासनाला सांगितलं की ह्या जागा भरल्या गेल्या पाहिजे. भरल्या गेल्या पाहिजे तेथून जे पाऊल आपलं 8 पर्यंत आलेलं आहे तर त्याच्या परीक्षा पण झाले, निकाल पण झाले, व्हेरिफिकेशन झाले आणि आता नियुक्तीपत्र मिळणार आहे. हे सर्व काम जे आहे हे सर्व ग्रुपने केलं आहे, आरोग्य सेविका ग्रुपने केलं. आरोग्य सेविका ग्रुप हा मागील 2 वर्षापासून नर्सिंग क्षेत्रामध्ये नर्सेससाठी काम करत आहे. ह्या ग्रुपमधले सर्व जे सदस्य आहेत ते नर्सेसच आहेत. ॲक्च्युअल आरोग्य क्षेत्रामध्ये नर्सिंग क्षेत्र हे सगळ्यात संवेदनशील क्षेत्र असूनही या क्षेत्रामध्ये मनुष्यबळाची खूपच कमतरता आहे. रुग्णांच्या मानाने परिचारिकेची संख्या फारच ही तोटक आहे. त्यानुसार रिक्त जागा ज्या आहेत त्या वेळोवेळी भरल्या जात नाहीत. रिक्त जागांचं प्रमाण खूप असूनही जागा भरल्या जात नाहीत. तर ह्या जागा भरल्या जाव्यात यासाठी मागील 2 वर्षापासून आरोग्य सेविका ग्रुप हा याचा पाठपुरावा करत आहे. रिक्त जागा भरण्यासाठी आपण निवेदन देऊन रिक्त जागा भरण्याबाबत आपण त्यांचा पाठपुरावा केलेला आहे. त्याचं फळ म्हणून मागे 2018 ज्या काही 528 जागा परिचारिकांच्या भरण्यात आल्या, जागेची भरती काढण्यात आली, तर त्याचं ते फळ होतं. तर ज्या 528 जागांसाठी परीक्षाही झाली. परीक्षा झाल्यानंतर निकालाला बराच विलंब लागला. निकाल लवकरात लवकर लागावा म्हणून परत आरोग्य सेविका ग्रुप महाराष्ट्राने या गोष्टीचा पाठपुरावा केला, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि शेवटी निकाल लागला. निकाल लागला, कागदपत्र पडताळणीही झाली आणि आता ऑर्डरस नियुक्तीपत्र निघणारच, तर त्याच्यावरती परत स्थगिती आली. आता ही स्थगिती उठली जावी आणि ह्या जागा भरल्या जाव्यात म्हणून आरोग्य सेविका ग्रुपने परत प्रयत्न करण्यास सुरू केलं आणि आपण मुंबई येथे एक संवाद मेळाव्याचं आयोजन केलं. ज्याच्यामध्ये जे काही उमेदवार होते पूर्ण महाराष्ट्रातून तिथे आले आणि त्यांच्या समवेत आपण DMR डिपार्टमेंटला एक निवेदन दिलं की भरती त्वरित उठवली जावी, लवकरात लवकर ह्या जागा भरल्या जाव्यात. MCN चॅनलची मी धन्यवाद मानते की त्यांनी जो आरोग्य सेविका ग्रुपने जो केले प्रयत्न केलेला आहे त्याची दखल घेतलेली आहे. आणि मी सर्व महाराष्ट्रातल्या सर्व परिचारिकांना सांगू इच्छिते की आरोग्य सेविका ग्रुप महाराष्ट्र हा सर्व नर्सेससाठी आहे, त्याही या ग्रुपला जॉईन व्हावेत. आणि जो काही आपण येणाऱ्या दिवसामध्ये एक संवाद अभियान म्हणून एक अभियान काढत आहोत पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही उमेदवार आहेत नर्सिंग क्षेत्रातले त्यांच्याशी आपण भेटी घेणार आहोत आणि त्यांना याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आणि संवाद साधणार आहोत. माझं नाव आहे सोनम रामेश्वर जाधव. मी औरंगाबादवरून आली आहे आणि मी DMR ची एक्झाम दिली होती. त्यानंतर माझं मेरिट लिस्टमध्ये पण नाव आलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं, पण
त्यांना हे मध्ये स्थगिती वगैरे आल्यामुळे खूपच हे झाले. तर आमचं सगळ्यांचं नर्सेसचं असं म्हणणं आहे की ही स्थगिती लवकरात लवकर हटवण्यात यावी आणि जे काही न्यायालयाने जे प्रोसेस आहे ती लवकर व्हावी, हेच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. नमस्कार, माझं नाव उर्मिला सूर्यवंशी, मी वर्धा जिल्ह्याची आहे. मी पण एक्झाम दिलेली आहे डी एम ई आर थ्रू आणि माझं पण सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे. आपण इतक्या कठीण परिस्थितीतून एक्झाम पण देतो आणि सिलेक्शन लिस्टमध्ये नावसुद्धा येतं. हिंगण वर्धेवरून हिंगण मुंबईला येणं खूप कठीण असतं आणि त्यानंतर ज्यावेळेला आपल्याला म्हणजे नोकरी मिळणार अशी आपली एक म्हणजे गरजसुद्धा असते. प्रत्येक व्यक्तीची गव्हर्मेंट नोकरी ही गरज आहे आणि त्यावर ती स्थगिती आलेली आहे. अशी अचानक स्थगिती आल्यामुळे सर्वजणांसमोर प्रश्न येतो की समोर काय करायचं. नमस्कार, माझं नाव तेजस्वी भागवजी गांगणे, मी रत्नागिरीवरून आली आहे. डी एम ई आरची 31 मार्चला जी काही परीक्षा झाली होती ती मी पण दिलेली आहे. डी एम ई आरची परीक्षा झाली, गुणवत्ता यादी लागली, त्याच्यामध्ये माझं नाव आलं आहे. त्यानंतर त्या लोकांनी आम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शेवटचा सगळ्यात पॉईंट अगदी आयुष्याला टर्निंग देण्याचा पॉईंट आला, तो म्हणजे सिलेक्शन लिस्ट. आणि नेमकी त्याच्यावरती स्थगिती आल्यामुळे आता पुढे काय करायचं, मोठं सगळ्यांना सर्व अशी निराशा आल्यासारखी झाली. अशी आता हातामध्ये समोर सिलेक्शन लिस्टचं लेटर घ्यायचं, ऑर्डर लेटर घ्यायचं, तर त्याची हातामध्ये एकदम निराशा आल्यासारखं झालं, खूप वाईट वाटलं. मी शबाना आमच्या छगीदार, मी सोलापूरवरून बोलते. सो आणि मी सी ए टी एक्झाम दिली आणि आम्ही त्यामध्ये व्हेरिफिकेशन बी झालं आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर स्टे आला. स्टे आल्यामुळं आम्हाला खूपच असं वाटलं की आता ते आलं आहे, काही आमचा अर्थच नाही असं वाटलं होतं आम्हाला. पण यामध्ये ना आम्हाला महाराष्ट्र आरोग्य सेविका ग्रुप यांनी आम्हाला खूप मदत केली. तसेच भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवावी याबाबतचं निवेदन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला दिलं असून राज्य शासनानं न्यायालयात भक्कम बाजू मांडण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अधिपरिचारिका विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आरोग्य सेविका ग्रुप महाराष्ट्र यात मोलाचा वाटा आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी आरोग्य सेविका ग्रुप महाराष्ट्रानं सदैव लढा दिलाय. 31 मार्च 2018 वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या वतीनं अधिपरिचारिका पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरताना विविध अडचणी येत होत्या, त्यामुळे या उमेदवारांचं नुकसान होत होतं. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला पदभरतीसाठीची परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यासाठी आरोग्य सेविका ग्रुप महाराष्ट्रानं निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्याबरोबरच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या पदभरती परीक्षेचा निकाल त्वरित जाहीर करण्याबाबतही मागणी करण्यात आली होती. आरोग्य सेविका ग्रुपनं उच्च न्यायालयाच्या भरतीवरही स्थगिती प्रकरणी न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला असून त्यांचे वकील ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांनी एमसीएनशी बोलताना भूमिका मांडली आहे. कर्नाटकामधून प्रशिक्षण घेतलेल्या काही उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि उच्च न्यायालयाने या निवड प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे. ही स्थगिती उठावी यासाठी काही निवड झालेल्या आणि नेमणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या मार्फत मी हस्तक्षेप अर्ज दाखल केलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की खुल्या जागांचा जो काही विचार आहे तो प्राधान्याने करावा आणि कर्नाटकच्या उमेदवारांसाठी 528 जागांच्या व्यतिरिक्त देखील राज्य शासनाकडं अनेक पदं आज रिक्त आहेत. ही जी अतिरिक्त पदं आहेत ही अतिरिक्त पदं भरण्यासाठी राज्य शासनानं न्यायालयाची अनुमती घ्यावी आणि कर्नाटकच्या उमेदवारांना त्या अतिरिक्त पदांवर सामावून घेण्याची वेळ येईल त्यावेळेला सामावून घ्यावं, परंतु त्यासाठी आजची जी प्रक्रिया आहे ती स्थगित ठेवू नये अशी आमची भूमिका आहे. आरोग्याचा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि गंभीर अशा प्रकारचा प्रश्न आहे, याची तीव्रता राज्य शासनाच्या सुद्धा लक्षात आलेली आहे. आज नर्सेसची अगदी खेड्यापाड्यापर्यंत गरज आहे, त्यामुळं लवकरात लवकर स्थगिती उठावी यासाठी आम्ही हस्तक्षेपक तर प्रयत्न करतच आहोत, परंतु राज्य शासनाने देखील आपली भूमिका स्पष्टपणे न्यायालयासमोर मांडून लवकरात लवकर स्थगिती उठावी यासाठी प्रयत्न करावा ही आमची
अपेक्षा आहे. अतिरिक्त जागा कर्नाटकच्या उमेदवारांना दिल्या आणि त्या जागा भरल्या तर आणखी जागा उपलब्ध होतील आणि एकूण आरोग्य आणि जनता या दोन्हीच्या दृष्टीने ते हिताचं ठरेल अशा प्रकारची आमची भूमिका आहे. एकूणच महाराष्ट्रातील अधिपरिचारिकांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनासह आरोग्य सेविका ग्रुपचा जो लढा सुरू आहे त्या लढ्याला यश मिळावं आणि भरती प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र उमेदवारांना नोकरी मिळावी हीच अपेक्षा.